माय मराठी माय बोलीचं महा चॅनल सोडू शकणार नाही, त्यांची सेवा करायची नाही का? आई वडिलांना जरी नाही सोडलं तरी सुद्धा त्यांची सेवा करायची विसरायचं नाही. नवे नवे देशाचा पंतप्रधान जरी असला आणि कुठलाही आपला नातेवाईक असला तरी सुद्धा तो आपल्याला काळाच्या तडाख्यातून सोडू शकत नाही. हे अभंगाचं सोडविणा राजा, सोडविणा राजा सीता चौधरी, सोडविणा तुकाराम महाराज अभंगाचं तिसरे जण सांगतात, काळाची उडी पडेल माझ्या मा सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना राजा देशाचा चौधरी अनेक सोयरे बळी बळी. देशाचा पंतप्रधान जरी असला तरी सुद्धा आपल्याला काळाच्या तडाख्यातून सोडू शकणार नाही. आणि आता मोठा काळ आलेला आहे, मुलं जी आत्महत्या करतात कशासाठी करतात? आतापर्यंत शेतकरी आत्महत्या करायची, शेतीत पिकत नाही म्हणून. आता मुलं आत्महत्या करायला लागले कशामुळं? लग्न व्हायनात म्हणून, मुली नाहीत म्हणून. मग त्या पंतप्रधान असं कधी विचार केला का की पब्लिकला कांदा स्वस्त व्हावा, महाग मिळू नये खायला, म्हणून बाहेरल्या देशातला माग गेला. 2000-4000 मुली जर माग गेल्या तर मुलं आत्महत्या करायची थांबायची नाहीत का? पण तसं करत नाही. देशाचा पंतप्रधान जरी असला तरी सुद्धा ते काम करू शकत नाही. तुम्हाला भजनच करावं लागेल, त्याशिवाय तुमचं लग्न होणार नाही. पण भजन कोणतं करायचं? भजन कोणतं करायचं? तुम्हाला एक गवळण म्हणून दाखवतो. जाण्यातीने सांदा करून सिंगर माझा, वाट पाहते मी गिनार साजन माझा. काय झालं, वर्षभर कशाला सराव नाही त्याच्यामुळे स्वरात तरात आता हळूहळू वळण घातलं. झाल्या तिने सांदा करून सिंगर माझा, वाट पाहते मी गिनार साजन माझा. कुणाची गवळण आहे माहिती का? कुणाची? दादा कोंडकेची. त्याला कळालं, त्याला दादा कोंडक्याला कळालं हे गवळण म्हणायचं. आणि आपल्या जीवनाचं सार्थक करून गेला. त्याचा अर्थ काय माहितीये का? गवळण म्हणते झाल्या तिने साधा करून शिंगार माझा, वाट पाहते मी ग येणार साजर माझा. झाल्या तिने साधा, लहानपण झालंय माझं, तरुण पण झालंय आणि म्हातारपण पण झालंय, तिन्ही सांधा झाल्यात अशी गवळण म्हणते. करून शिंगार माझा, सफेद साडी घातली, आत्तर सोनं लावलंय, तुळशीची माळ गळ्यात आहे, तोंडाला पावडं लावले आणि हात जोडून शिंगार करून ताटीवरती झोपले. करून शिंगार माझा आणि वाट पाहते मी ग त्या शेडगुण ऐश्वर असा भगवान परमात्मा त्याची वाट पाहते मी. हे
येणार साजन माझा म्हणजे शिडगुण ऐश्वर असा भगवान परमात्मा येणार आहे आणि त्याची वाट पाहते त्या गवळीला कळालं आपल्याला कधी कळणार. म्हणून जाता जाता माझा एक उपदेश आहे तो तुकाराम महाराजांचा माझा नाही त्यांचा सांगतोय तुम्हाला. आता तरी ह्याची पुढे उपदेश नका करू नाशा विषयाचा. सकळांच्या पाया माझे दंडवन आपलाले चित्त शुद्ध करा. मुलं जर व्यसन करत असतील तर त्यांना व्यसन मुक्ती केंद्रात घालून उपयोग होणार नाही. डॉक्टर कडे नेऊन उपयोग होणार नाही. त्या मुलाला माझ्यासारख्या व्यक्तीची संगत घडली 100% सुधरू शकतो. संगतीतच ताकद आहे वाईट करायची आणि संगतीतच एक ताकद आहे. गंगाचा महिमा जय जय माधवा संत सेवी जय जय माधवा संत सेवी वचन उद्धारे. गंगाचा महिमा वचन उद्धारे. गंगाचा महिमा जय जय माधवा संत सेवी जय जय माधवा संत सेवी. संगती म्हणजे ताकद आहे. फक्त संगत चांगली पाहिजे. कसलाही व्यसनी माणूस सुधरू शकतो फक्त त्याची संगत झाली पाहिजे आणि आमच्यासारख्या व्यक्तीची त्याला संगत झाली पाहिजे. आम्ही काय करणार सोपा उपाय आहे. तो भेटायला आल्यानंतर त्याला पहिले विचारणार तुझं ऋण किती तुझं देणं किती तुला त्रास काय आणि कमी काय त्याच्या अटी सारे मान्य करणार आणि साम्यतेनं सांगणार नाही ऐकला दाम देणार तुला काय पाहिजे फोर व्हीलर गाडी पाहिजे बुलेट पाहिजे मोटरसायकल पाहिजे बंगला पाहिजे देतो तुला साम्यता साम दाम आणि तेवढं करून नाही ऐकलं तर ड्रायव्हरला घेऊन एक दोन गाड्याला घेऊन तिघा जणांना मिळून ते पोरग गाठायचं आणि खोलीत कोंडायचं आणि निरगुडेचा असा मोठा फोग घ्यायचा वावभर दोन तीन वाजवायचे वाजवायचे म्हणजे महागाई तहानायचे. हात लावला तर ह्यात तुटलं पाहिजे आणि खाली पडला तर चाच हाणायचा चार पाच हाणायचा नको म्हणूस तो नको म्हणला ना आता करीत नाही म्हणूस तो हाणायचा आणि मग त्याला सोडून द्यायचा नाही त्याला परत हात बांधायचे आणि त्याला दोन तास त्याला चार माणसानं समजायचं बाबा ही व्यसन करणं चुकीचं आहे तुला पैसे देतो तुझं लग्न करतो तुला घर बांधून देतो तुला ट्रॅक्टर देतो तुला बुलेट देतो सारं देतो फक्त व्यसन काय करू नको आणि जर हे केलं तर परत आता ह्याच्यापेक्षा जास्त शिक्षा मिळेल. सुधरवायचा समजावून सांगायचं तास दोन तास नाहीतर पटकन मारला की सोडून देतात ते जाऊन फाशी घेईन लगेच मारल्यावर सोडून द्यायचं नाही दम खायचा तास दोन तास समजावून सांगायचं आणि त्याला म्हणायचं हे आता जे सांगितलेलं तर तुझं खरं का माझं आणि माझं जर खोटं असतं तर ही राहिलेला फोक तू घे आणि चार मला ती म्हणते माझच खोटे मी आता नीट राहतो या भानगडीत पडत नाही ह्याला एकच औषध. कर्ज झालंय लोक बाहेर तोंड काढून देणार अजून काय कामाचा प्रॉब्लेम आहे नोकरी नाही आणि ती जर असलं तर तो पेतच राहील ना त्याच्या या समस्या नीट केल्या पाहिजे पूर्तता केली पाहिजे आणि मग त्याला रस्त्याला लावा 100% तो सुधरतोय. 20,000 देऊन व्यसन मुक्तीमध्ये टाकण्यापेक्षा माझ्याकडं महिनाभर पाठवा पैसे देऊ नका त्याला नीट करून पाठवतो मी. बरेच आई वडील एवढे वैतागलेले करोड रुपयाची प्रॉपर्टी पण संध्याकाळी झोपत नाही धडकतो काय मारामारी करतो काय औषध घेतो काय फाशी घेतो काय अरे तुला लहानाचं मोठं ह्यासाठी सांभाळलंय का तो काळजीमध्ये असतो तो म्हणतो ह्याच्यातली अर्धी प्रॉपर्टी गेली तरी चालेल पण माझा पोरग चांगलं हो त्याला एकच कारण चांगल्या महाराजाच्या संगतीत पाठवा महिना दोन महिन्याचा त्याचा रोजगार नाही मिळू द्या
चांगल्या संगतीत राहिल्यानंतर त्याला एकदा सवय लागली की तो कधी येणार नाही. उठर उठर आम्ही नेमकं त्याला काय सांगते, आम्ही काय सांगणार आहे त्याला, एकच सांगन भजन कर. आणि ती कसं करायचं, म्हणजे त्या मुलाला जर तुम्ही साध्यापणानं सांगत गेला तर ती ऐकत नाही. तुम्हाला जे उंदरं असतात ना, उंदरं उंदीर त्याची बिटकुली असतात बारकी पिल्ल, आई सांगते बाळा बाहेर जाऊ नको पटकणार, बोकाईन तुला खाईन. पण उंदराची बिटकुली कुठे ऐकतात का? आईला कुठंतरी चकलाने देऊन बाहेर बरोबर फिरायला जाणार अशीच आई चारा नाही गेली तेवढ्या ती उंदराच्या बिटकुल्यानं बाहेर गेली पटकनंतर उड्या मारायला आईला चुकून. नेमकं तिथं एक गलास दारूचा पिऊन ठेवलेला होता आणि थोडस दोन चार ठेप असते त्याच्यात. त्या उंदराच्या पिल्ल्यानं उड्या मारत मारत त्या गलासात उडी मारली आणि गलासात उडी मारल्यावर तोंड खाली आणि पाय वर झाले आणि नेमकं त्याच्या जिभीला दारू लागली. दारू लागली की लगेच पाय खाली हात वर केलं, उडी मारली बाजूला, म्हणला दारू पेल तोंडाला लागली ना त्या बारक्या पिल्लाच्या. ते म्हणला मांजर मांजर तर म्हणला माझी दासी. त्या उड्यात बोकाला नरड्यात टाकला. मग ह्या उंदराच्या बिटकुल्याला किती सांगितलं तर ऐकतेत का? त्याच्यामुळे एकच पर्याय
एका चक्रपाणी वाचून महाराजांनी सांगितलं बाबांनो ज्या भगवंताच्या हातात सुदर्शन चक्र आहे तूच भगवान परमात्मा आपल्याला सोडू शकतो कारण काळ त्याच्या ताब्यात आहे. श्रीकृष्ण भगवंताचा उपदेश आहे आणि तूच उपदेश माझ्या गुरुनं मला सांगितला होता. बाळानो तुम्ही तुमच्या तालावर न नाचता माझ्या तालावर नाचा म्हणजे तुमचं जीवन सुखी होईल. श्रीकृष्ण भगवंताचा उपदेश तोच माझ्या गुरुनं मला सांगितला होता की बाळानो तुम्ही तुमच्या तालावर न नाचता माझ्या तालावर नाचा म्हणजे तुमचं जीवन सुखी होईल. तुम्हाला सुख पाहिजे ना मग तुम्ही माझ्या तालावर नाचा. मी सांगतोय तसं ऐका त्या आचरणामध्ये राहा. जीवन तुमचं सुखी झालं नाही तर मला सांगा. तुम्ही ज्या वस्तूच्या शोधात आहात ती वस्तू तुमच्या हृदयात आहे. तुम्ही ज्या सुखाचा शोध घेताय ती सुख तुमच्या हृदयात आहे. त्या सुखाचा अनुभव पाहिजे असेल तर मी तुम्हाला कीर्तन झाल्यावर याच ठिकाणी आणून देतो. तर पण त्यासाठी काय केलं पाहिजे आधी चरणबंधू भावाने कीर्तनी जाईने मानी विश्वास ठेव गुरुपाई मग देव दिसे तवधी. Hey!
माने कीर्तनी जाईनी माने विश्वास ठेव गुरुबाई मग देव दिसे तव दे पण त्यासाठी वासना सोडून दे आणि मग देव दिसे तव दे संतावरती विश्वास ठेवा तुळशीची माळ घाला आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्या शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकली परत माणसाचा जन्म नाही याजसाठी केला होता अटस शेवटचा दिवस आणि मरणी दया आठवे तया त्याची गती पावी म्हणून स्मरावी मातीची श्रीकृष्ण भगवंतान अर्जुनाला सांगितलं की मरता क्षणी माझं नाव घे तुझं जीवन सुखी होईल माझ्या जीवनामध्ये भरपूर दिवशी अंतर्भाव आले आणि माझं जीवन सुखी झालं गुरुचं वर्णन करणं म्हणजे सोन्याच्या मूर्तीला पितळाचं पालीस दिल्यासारखं होईल आपण त्यांचं वर्णन करू शकत नाही कारण संत कसे असतात तुम्ही संत माय बाप कृपा Shut up.